आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशिंगवर. पंख चिमुकले इवले इवले, रंग अनेक पंखावर ठेवले, असे फुलपाखरू माझ्या मना भावले. फुलपाखरू जगातील सर्वात नाजूक आणि सुंदर जीव, अशा फुलपाखरावर हा एक सुंदर निबंध. फुलपाखरू. फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचे पंख असलेला सर्वात सुंदर नाजूक कीटक आहे. अंडी, अळी, कोश व कीटक या चार फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था आहेत. फुलपाखरू ऐकू शकत नाहीत, पण ते स्पंदने अनुभव करू शकतात. ते पायांच्या साह्याने चव आणि अँटिनाच्या साह्याने वास घेतात. फुलपाखरू मुख्यत्वे फुलांचा रस सोंडेने पितात. फुलपाखरांच्या डोळ्यात सुमारे 6000 लेन्स असतात आणि ते अल्ट्राव्हायलेट प्रकाशसुद्धा पाहू शकतात. त्यांचे पंख पारदर्शक असतात व पंखावरील छोट्या खवल्यामुळे त्यांना रंग प्राप्त होतो. मादा फुलपाखरू नरापेक्षा मोठे असते आणि नरापेक्षा जास्त जगते. फुलपाखरे त्यांचे पंख इंग्रजी आर्टच्या आकारात हलवितात. ईशान्य भारत हे फुलपाखराचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. काळसर पंखावरची निळी झाक आणि आतल्या पंखावरचे लाल ठिपके, अशी वेधक रंगसंगती असणाऱ्या ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा मिळाला आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आंबोलीमध्ये जगातील आकाराने सर्वात मोठे सदर्न वर्डबिंग आणि सर्वात लहान ग्रॉस ज्वेल हे छोटे फुलपाखरू आढळते. महाराष्ट्रात 225 प्रजातींची फुलपाखरे आढळतात. देशातील 15% फुलपाखरे केवळ महाराष्ट्र राज्यात आढळतात. फुलपाखरांच्या शरीराचे तापमान 86 डिग्रीपेक्षा कमी असल्यास त्यांना उडता येत नाही. परागीभवनामध्ये फुलपाखरांचा मोठा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुलपाखरू हे तापमान बदलाचे प्रतीक आहे. फुलपाखरू या इवल्या जीवाला काळ्या बाजारात चांगली मागणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर फुलपाखरांच्या तस्करीची बाजारपेठ बरीच मोठी आहे. ईशान्येकडील राज्यातून मोठ्या प्रमाणात फुलपाखरांची तस्करी होते. थायलंड, मलेशियासह अनेक देशांमध्ये शोभिवंत वस्तू म्हणून फुलपाखरांची विक्री केली जाते. ईशान्येकडील हे लोण कर्नाटकपर्यंत येऊन पोचले आहे. सुदैवाने महाराष्ट्र अद्याप फुलपाखरांसाठी सुरक्षित आहे. काँक्रीटीकरणामुळे, झुडपे संपल्याने, मानवी अतिक्रमणामुळे अधिवास नष्ट होत असल्याने फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुलपाखरू जगातील सर्वात सुंदर नाजूक जीव, त्याचे संरक्षण करणे ही जगातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.